पण आज ज्यावेळी मी इथं आलो, तारादूत जो प्रकल्प जो सारथीच्या माध्यमातून जो निर्माण झाला आणि खऱ्या अर्थाने तारादूत या सरकारला हा विषय समजला की नाही हा मोठा प्रश्न आहे. तारादूतच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील, ह्या पुरोगामी महाराष्ट्राचा विचार असेल, मग ते शिवाजी महाराज असतील, शाहू फुले आंबेडकर असतील आणि महापुरुष असतील, हा विचार पोचवण्याचं काम हे तारादूत करते. आणि हा तारादूत प्रकल्पच तुम्ही मोडून काढण्यासाठी तुमचा मानस आहे असं दिसतोय. हे मुलं 7-8 दिवस आपलं पूर्ण महाराष्ट्रातून इथं आलेत, हे मुलं इथंच झोपतात, इथंच जेवतात, यांच्याकडं लक्ष द्यायला कोणा सरकारातल्या एकही लोकप्रतिनिधींना इथं वेळ नाही आहे. हे किती दुर्दैव आहे. हे खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचा विचाराचा अपमान केला आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. मी शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा विचारचा वारस म्हणून मी इथं येणार, मी त्यांच्यासाठी लढा देणार, ती माझी जबाबदारी, ते माझं कर्तव्य आहे. पण ह्या मुलांच्या अन्यायासाठी सरकार ह्याचं उत्तर देणार आहे का नाही? स्वायत्तता तुम्ही म्हणताय दिली, मग या तारादूत प्रकल्प का चालू होत नाही? तिथले अधिकारी म्हणतात कलम 25 काहीतरी, या कलम 25 माध्यमातून आम्हाला अधिकारच नाही. तो अधिकार आहे तिकडं सरकारच्याकडे, मग कसली स्वायत्तता ही? ह्या मुलांच्याकडे लक्ष नाही दिलं तर मला परत रस्त्यावर उभारावं लागेल, ही परिस्थिती आणू नये अशी माझी मुख्यमंत्र्यांना प्रामाणिक विनंती आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे, माझी मुख्यमंत्र्यांना विनंती ही सुद्धा राहणार आहे, जे डायरेक्टर बोर्ड आहे यात सगळे आजी माझी नुसते अधिकारी आहेत. यात जो मराठा समाजासाठी, जो बहुजन समाजासाठी जो काम करतो त्यातला ते एक माणूस घ्या, ज्याला खऱ्या अर्थाने समाजाचं दुखणं समजल, ज्याला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार समजेल, अशा लोकांना तर आत घ्या. इथं सगळे तुम्ही अधिकारी वर्ग भरून ठेवला आहे, म्हणजे थोडक्यात हे स्वायत्त नाही आहे, सरकारचाच एक भाग आहे. सरकारचा भाग असलं तरी ते स्वायत्त राखत असताना सुद्धा खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे बार्टी चालते त्याप्रमाणे तुम्ही इथं बहुजन समाजातले, मराठा समाजातले जे खऱ्या अर्थाने समाजासाठी वेळ देतात, समाजासाठी कार्य करतात, अशा लोकांना सुद्धा इथं आत घेणं गरजेचं आहे. मी या प्रसंगी एवढंच सांगतो या मुलांना की तुम्ही उपोषणाचा जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही ठरवायचा आहे, पण तुमचा आवाज हे सरकार दरबारी पोचवण्याची संभाजीराजेंची जबाबदारी आहे. हा एवढाच या प्रसंगी मी तुम्हाला शब्द देतो.